सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीमचा लोकार्पण सोहळा संपन्न. संस्कार विभागात मेंदू शस्त्रक्रिया होणार सुलभ. रुग्णाला काय लागते ते ओळखून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी या स्वरूपातील चिकित्सा पद्धती प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असावी. देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधे ही भारतीय उत्पादकाकडून घ्या. परदेशी औषधाचे आकर्षण सोडून द्या असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी आज श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ येथे केले. कनेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सिद्धगिरी ॲडव्हान्स्ड न्यूरो सायन्स अँड रिसर्च युनिट विभागातील नव्या न्यूरो नेव्हिगेशन सिस्टीम या मशीन प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत, सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काड सिद्धेश्वर स्वामीजी, सहकार्यवाहक भाग्ययाजी, प्रांत चालक नानाजी जाधव, संस्कार विभागाचे प्रमुख मेंदू सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के, धर्मादाय उपायुक्त शशिकांत हेरलेकर, अखिल भारतीय ग्राम विकास प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर दिनेश यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सरसंघ संचालक भागवत म्हणाले, अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता आरोग्य आणि शिक्षण निकडीचे बनले आहे. आरोग्य सुविधा वैद्यकीय शिक्षण खर्चिक बनले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी झालेल्या खर्चाच्या तुलनेत कमाई करण्यासाठी अनेक जण शहरात जाऊन रुग्णालय दवाखाने सुरू करतात. त्यामुळे ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशा स्थितीत उपचार पद्धतीचा अभिनिवेश सोडून देऊन ज्या विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्या एकाच छताखाली आणून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उत्तम आणि स्वस्त औषधे आपला देश जगाला देतो, त्याला जनतेने प्रतिसाद द्यावा. महाग पडत असतील तरी भारतीय उत्पादकाकडूनच औषधे घ्यावीत. काही असं वाटतं आणि ते बरोबरच आहे की अशी सेवा करायचा प्रसंगच काय यावा. 128 करोड लोकांचं राष्ट्र, सगळ्यात प्राचीन उच्च तत्वज्ञानाची परंपरा लाभलेलं राष्ट्र, ज्ञान विज्ञानाच्या संपत्तीच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थांच्या बाबतीत जवळजवळ 3000 वर्ष सर्व जगाला ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने मार्गदर्शन केलं अशा पूर्वजांच्या वंशजांचं राष्ट्र, तिथे आज गरिबी काय, तिथे आज अज्ञान काय, तिथे आज अनारोग्य काय. आणि म्हणून स्वामीजींनी म्हटलं ते बरोबरच आहे की खरं या कामाची सफल सांगता जेव्हा आपल्या देशात रुग्णालयाची जरूर राहणार नाही, आपल्या देशातल्या लोकांचं वैद्यकीय ज्ञान हे जगातल्या इतर लोकांचं रोग दूर करण्याकरता वापरावं लागेल, कारण आमच्या इथे कोणीच रोगी असणार नाही. असा दिवस जेव्हा येईल तेव्हा खरं या सगळ्या परिश्रमांचं सार्थक होईल. काड सिद्धेश्वर स्वामींनी मार्गदर्शन करताना म्हणाले, सामाजिक सेवा विभाग व वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांसाठी भविष्यात सिद्धगिरी हॉस्पिटल नो कॅश काउंटर करण्याचा संकल्प व्यक्त केला. हॉस्पिटल बांधण्यामागील उद्देश जो होता की सामान्य लोकांना कॉर्पोरेट सुविधा उपलब्ध व्हावी आणि होत असताना कमी किमतीत व्हावी आणि त्याबरोबरच आणखीन एक इच्छा सगळ्यांचीच आहे आणि मठाची पण आहे की येत्या 2-3 महिन्यात ही हॉस्पिटल गरिबांसाठी पूर्णतया कॅश काउंटरलेस व्हावं अशी एक सगळ्यांची संकल्प आहे की इथे यायचं आणि 1 रुपयाचं केस पेपर काढले की त्यांची उपचार होऊन जावा. आणि त्याकरता एक फक्त सोशल वर्कर डिपार्टमेंटच काम करेल. आलेले व्यक्ती खरोखरच गरीब आहे का? आता जे गरीब येतात त्यांना आम्ही नेहमी बघतो, गळ्यात किलोभर सोनं असते, 4-चाकी गाडी असतात, तरीसुद्धा बी पी एल कार्ड त्यांच्याकडे असते. नाही करावं तर आमचे साहेब पलीकडे बसलेले, त्यांचा बडगा महिन्यात नाही एकदा असते की तुम्ही खरोखरच करता की नाही. आम्ही तरी सगळ्यांचीच करत असतो पण त्या लोकांचं केले बघितले की करावं असं वाटत नाही. ज्यांची 4-व्हीलर आहे, ड्रायव्हर आहे आणि सगळे, परंतु कार्ड उपलब्ध आहे त्यांच्याकडे,
त्यामुळे आपल्याला तो करावाच लागतो. आणि खरोखरच जो गरीब आहे त्याची सेवा कधीकधी आपण करण्यास कमी पडतो. याकरता आम्ही एक योजना सुरू केली हितैषी नावाची. या हॉस्पिटलला एक हितैषी मंडळ स्थापन केलेले आणि गोरगरीब पेशंट जे आहेत त्यांच्याकरता दर महिन्याला सहाय्य करणारे ते 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत दर महिन्याला खात्यावर जमा करायचं त्यांना हॉस्पिटलच्या त्या अकाउंटवर. आणि त्या आलेल्या पैशातून आमचे अंदाज आहे की महिन्याला 40-50 लाख रुपये त्यात जमा होतील. म्हणजे 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत त्यांनी त्यांच्या बँक अकाउंटला किंवा बँकरला एक पत्र द्यायचं की माझ्या खात्यावरून दर महिन्याला एवढी पैसे हॉस्पिटलला जावं. असे आम्ही एक नेटवर्क बनवायला सुरुवात केली आणि त्या पैशातून जे खरोखर गरीब आहेत त्याकरता एक सोशल वर्कर डिपार्टमेंट सुरू करणार आणि ते जाऊन त्यांच्या गावी जाऊन खरोखरच गरीब आहे का हे तपासणार. गरीब असले की कोणाचाही शिफारशीची गरज नाही आणि त्यांना पूर्णतया सगळी ट्रीटमेंट देऊन खरोखरच ज्यांची परिस्थितीच नाही अशा लोकांना आम्ही रोजच इथे पाहतो. आणि अशाच लोकांसाठी ती सुविधा येत्या 26 जानेवारीपासून सुरू करावं अशी एक संकल्प केलेले. तसेच संस्कार विभागातील मेंदू व मनक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या 50 लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आला. मेंदू सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. अक्षय नलवडे जहागीरदार यांनी सूत्रसंचालन तर मेंदू भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगौंडर यांनी आभार मानले.